नमस्कार. सोयाबीनच्या योग्य वाढीसाठी आणि खर्चामध्ये बचत करण्यासाठी सर्वात जे जे काही मुद्दे महत्त्वाचे असतात त्यामध्ये खताचा वापर हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपण खताचा वापर करत असताना एकरी एक पोत DAP अशा पद्धतीनं किंवा मग त्याला इक्वल असं कुठलं खत आपण वापरत असतो, परंतु सोयाबीनला खताची योग्य पुरवठा सुद्धा होणं गरजेचं आहे आणि खतावरचा जो अतिरिक्त खर्च आहे तो सुद्धा असणं गरजेचं आहे. त्यामुळं माती परीक्षण करून जर आपण घेतलं तर आपल्याला नेमकं किती खत वापरायचं ते कळेल. आणि खतामध्ये माझं पर्सनली असं मत आहे की सोयाबीनच्या वैयक्तिक वाढीसाठी किंवा चांगल्या वाढीसाठी खास करून जी स्फुरदयुक्त खते आहेत त्यांचा वापर करा. म्हणजे दाणेदार तुम्ही सुपर वापरू शकता, त्याच्यामुळे जमीन मोकळी मोकळी भुसभुशीत पण होते, ज्याला बेसल डोस म्हणतो आपण. जर आपण सरीवरती सोयाबीन लावणार असेल तर सरीवरती हे अशा पद्धतीनं मी तर सांगेन की एकरी आपण 3 पोते तरी हे ह्याचे सुपरचे टाकायला हरकत नाही, दाणेदार सुपर, त्याच्यामुळे एकतर जमीन भुसभुशीत राहते आणि विशेष म्हणजे स्फुरदयुक्त जीवाणा जे काही अन्नद्रव्य आहेत ते स्फुरद म्हणजे पिकाला स्फुरद भेटल्यामुळं पिकाची मुबलक वाढ होत असते. त्याच्यामुळं खतावरला अतिरिक्त खर्च टाळा. 1200 ते 1800 खत घेण्यापेक्षा हे मला वाटतं 300 रुपयाला सुपर मिळतं. तर हे आपण घेतलं तर खर्चही बचत होईल आणि आपण जास्त मात्रेमध्ये आपल्याला त्याला अन्नद्रव्य पुरवठा करता येतील. तर ह्या गोष्टीची आपण नोंद घ्यावी आणि खताचा योग्य असा वापर करावा आणि हे समजून घ्यावं की नत्राचं काम आहे पिकाला उभी वाढ करणे, त्याला फाटे फोडणे हे नत्राचं काम आहे. स्फुरदाचं काम आहे झाडालाची रुंदी वाढवणे, म्हणजे झाडाचं बूड असेल फाटे असतील त्याला मोठं करण्याचं काम स्फुरद करत असतं आणि जे पालाश असतं त्याला मजबूती देण्याचं काम करत असतं. त्यामुळे ही अन्नद्रव्यांचं काय रोल आहे आणि त्या हिशोबानं आपण कुठल्या अन्नद्रव्याची आपल्याला कळून चुकतील. तर या हिशोबानं व्यवस्थितपणे खताचं नियोजन आखा, म्हणजे पिकाला हवी ती खतंही मिळतील आणि अतिरिक्त जो खर्च खतावरला तोही वाचेल. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल असं गृहीत धरतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह भेटू. तोपर्यंत नमस्कार.